भैरवी गृहसंकुल सेक्टर 12 भूखंड क्रमांक 68 द्रोणागिरी। राउंड मध्ये सगळे आणि इथून एक साईडलाच मार्ग आहे बाहेर मेन रोडला, या साईडला इकडे मेन रोड आहे पलीकडे जिथे की बस स्टॉप आहे आणि पुढे फोर्ड्रा कॉलेज म्हणून आहे या साईडला पलीकडे। ह्या साईडने रोड नाही, ह्या साईडने रोड बंद आहे, आपल्याला असं इथून फिरून जावं लागेल। आणि हा रोड, हा पलीकडे जो रोड आहे इथे ह्या साईडने, हा उरणला जातो आणि ह्या साईडला पुढे GNPT साईडला जातो GNPT। आणि इथून नावासेवा रेल्वे स्टेशन 1.6 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजे 1.5 किलोमीटरच्या आसपास। आणि तिकडे GNPT टाउनशिप पण आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे कसं काय। सेक्टर 11-1 मध्ये जो की GNPTच्या समोरच आहे आणि स्टेशनच्या पण जवळ येतो, त्याच्यानंतर येतो सेक्टर 12-63 जो की GNPTच्या बाजूला आहे, सेक्टर 11-च्या बाजूला आहे। आणि हा सेक्टर 12-68 हा थोडा लांब आहे, पण त्याच्यापेक्षा इथे फक्त बस स्टॉपच जवळ आहे, स्टेशन लांब आहे। पण मी तुम्हाला पूर्ण दाखवतो राऊंड शेपमध्ये, त्यामुळं मधला स्पेस पण कमी असणार आहे ह्याचा। ॲक्च्युली आम्ही आतमध्ये जाणार होते पण अजून यांचे इंजिनियर आले नाही आहेत, मी यूट्यूबवर भरपूर माहिती बघितली, मला पाहिजे अशी नाही भेटली, म्हणून मी स्वतः इथे व्हिजिट करायला आलो होतो। असा रोड आहे पूर्ण राऊंड शेपमध्ये, एक साईडनेच आणि बाहेर झाला रोड आहे, या साईडने एक साईडने नाहीच आहे। तुम्ही इथून थोडंसं पाहू शकता, आय थिंक उजेड अंधार येतो मध्ये, पुढचा स्पेस, मधला स्पेस कमी दिसतो इथून, म्हणजे मध्ये जो स्पेस आहे ना पार्किंग एरिया तो कमी आहे। ॲक्च्युली शिडकोवाल्यांनी हे जे सेक्टर बनवलेत त्यांचं लोकेशन पण टाकायला पाहिजे होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून जे पण फॉर्म भरणारे त्यांना बरं पडेल आणि समजेल पण बाबा कोणत्या साईडला आलं ते कुठे आले, किंवा मग तुम्ही जिथेही फॉर्म भरता ते व्हिजिटच करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर समजेल तरी। कारण की मी पण इथे फॉर्म भरला आहे पण मला असं वाटतं की मी इथं उगाच फॉर्म भरला आहे, कारण की स्टेशनच्या जवळ पण नाही आहे, स्टेशनच्या लांब आहे। तुम्ही इथे मध्ये पाहू शकतात की हा ह्या साईडचा स्पेस मोठा आहे आणि हळूहळू पुढे आतमध्ये बारीक बारीक होत गेलं आहे, कारण की राऊंड सर्कलमध्ये त्याच्यामुळे तसं आहे।